जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मीनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दिस इंदोनी सेकंडरी एज्युकेशन कोऑप सोसायटी द्वारा संचालित अप्पासाहेब प्रभुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या जनजागृतीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यशाळा दिस इंदोनी सेकंडरी एज्युकेशन कोऑप सोसायटीचे चेअरमन संजय गरुड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली। कार्यशाळेचे उद्घाटन जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हस्ते झाले, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारत सरकारच्या जळगाव येथील श्रम रोजगार मंत्रालयाचे प्रकल्प तज्ज्ञ श्रीकांत लांबोळे यांच्यासह प्रमुख अतिथी म्हणून धीश इंदूरने सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे सचिव सागर मलजी जैन, सहसचिव यू पाटील, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक भोईटे, राजमल भागवत, छगन झालटे, सुधाकर बारी, शांताराम गुजर, डॉक्टर किरण सूर्यवंशी, भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल, अमृतबापू खलसे, प्रकाश झव्वर, सरचिटणीस विलास राजपूत हे उपस्थित होते। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यशाळेच्या अनुषंगाने श्रीकांतजी लांबोळे साहेब या कार्यक्रमासाठी उद्घाटन म्हणून लाभलेले माननीय जामनेर नगरीच्या नगराध्यक्ष माननीय सौ साधनाताई गिरीजी महाजन मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष देश अंदोलन सेकंडरी एज्युकेशन कॉपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन माननीय दादासाहेब संजयरावजी गरुड, या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले देश अंदोलन सेकंडरी एज्युकेशन कॉपरेटिव्ह सोसायटीचे माननीय सचिव आदरणीय काकासाहेब सागरमोदी जयंती, त्याचप्रमाणे सहसचिव आदरणीय सहसचिव माननीय दादा सुयू पाटील साहेब, अमृतबाबू खलसे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण, उपस्थित सर्व शिक्षकगण, आणि याचप्रमाणे शंजुने आणि शंजुनेकर पत्रकृषी माननीय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अनुषंगाने आणि महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षणाच्या मंत्रालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याचा विकास व्हावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा किंवा त्यांच्यामध्ये व्यावसायिक ज्ञान प्राप्त व्हावं या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सर्व सहकारी मंत्रीगणांनी ही तरुणांमध्ये कौशल्य विकासाच्या दृष्टिकोनातून एक संकल्पना आणलेली आणि त्या अनुषंगानं आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, आपल्या देशातील एज्युकेशन कॉपरेटिव्ह सोसायटीच्या अनुषंगाने आपण नुकताच अमृत महोत्सव करत आहोत। आपल्या महाविद्यालयामध्ये सुद्धा 1971 पासून सुवर्ण महोत्सव आपण साजरा केला। थोडी एनर्जी कमी वाटते, त्या एनर्जीसाठी एक ऍक्टिव्हिटी आपण घेऊया। यस, भावना पोचल्या, ठीक आहे। हा उपजतो मजा येत नाही, हा उपजतो। यस, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढेही विद्यार्थी आहेत जे 12वी असतील डिप्लोमा पुढे जर तुम्ही एज्युकेशन घेत नसाल तर तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये जर गेलात तर तिथे तुम्ही ॲज अ फ्रेशर म्हणून कन्सिडर केले जातात, बरोबर। तुमच्याकडे अनुभव नसतो, तुम्ही फ्रेशर असता आणि तुमच्या सोबत जर इंटरव्ह्यूला 4 कॅन्डिडेट अजून बसले ज्याच्याकडे कोणाकडे 6 महिन्याचा, कोणाकडे वर्षाचा, कोणाकडे 2 वर्षाचा जर अनुभव असेल तर तुमचा पुढे किंवा तुमच्या पहिले त्या विद्यार्थ्यांना तिथे जॉईनिंगची संधी दिली जाते, बरोबर। या प्रोसेस मध्ये काय होतं, तुम्ही फ्रेशर आहात, तुम्हाला कामाचा अनुभव नाहीये किंवा त्या क्षेत्रामध्ये किंवा त्यांचं 12वी नंतर शिक्षण थांबलंय किंवा आयटीआय डिप्लोमा नंतर त्यांचं शिक्षण थांबलंय पण त्यांना जॉब करायचं आहे किंवा या क्षेत्रामध्ये यायचं आहे, तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी या योजनेच्या माध्यमातून ऍज अ इंटर्नशिप शब्द लक्षात घ्या, ऍज अ इंटर्नशिप या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला संधी देण्यात येणार आहे। तर अगोदर ही एक ईपीपी म्हणून आमच्या डिपार्टमेंटकडून योजना राबवली जायची, त्या धर्तीवर या योजनेचं इथे प्रारूप नवीन स्वरूप इथे क्रिएट केले। तर सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची की या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 6 महिन्यासाठी कुठल्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असेल, प्रायव्हेट कंपनी जर बाकी तुम्ही कम्प्लीट केल्या तर तुम्ही या योजनेचे लाभार्थी ठरू शकता, ही गोष्ट लक्षात घ्या। आता सर, या योजनेचे आम्ही लाभार्थी ठरणार
म्हणजे आता याचा बेनिफिट काय आहे, तर फायनान्शियल बेनिफिट या योजनेच्या संपूर्ण कॅन्डिडेटला होणार आहे. तर तुम्ही जर 12वीत असाल, 12वी तुमची कम्प्लीट झालेली आहे आणि पुढे तुम्ही जर एज्युकेशन घेत नसाल किंवा तुमच्या घरात तुमचे बंधू तुमचे बहीण कोणीही असेल ज्याचं 12वी नंतर एज्युकेशन त्यांचं थांबलेलं असेल, ते दुसरं कुठेतरी दुकानात किंवा मॉलमध्ये काम करत असतील, तर असेही कॅन्डिडेट या योजनेचे लाभार्थी ठरू शकतात ज्यांचं वय हे 18 ते 35 वर्षाचा आत आहे. तो वयाची अट आहे 18 ते 35 वर्षाचा त्यांचं एज असणार. तर ते जर 12वी असतील तर त्यांना 6,000 रुपये प्रति महिना या योजनेच्या माध्यमातून सॅलरी दिली जाणार आहे. ते ज्या ऑफिसेसला जॉईन करतील त्या ऑफिसचं नाव आहे. घरात कोणी डिप्लोमा असेल, आयटीआय असेल किंवा इथे बसलेल्यापैकी कोणी डिप्लोमा आयटीआय त्याचा कम्प्लीट झाला असेल आणि पुढे ते एज्युकेशन घेत नसतील, कुठेतरी कंपनीमध्ये किंवा कुठेतरी ते काम करत असतील, तर ते या योजनेचे लाभार्थी ठरू शकतात. त्यांना प्रति महिना 6,000 रुपये आणि जे विद्यार्थी त्यांची डिग्री झालेली आहे आणि जे जॉब शोधत आहेत किंवा प्रेशर आहे म्हणून ज्यांना जॉबच्या संधी उपलब्ध होत नाही, तर डिग्री ज्यांची झालेली अशा विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रति महिना त्यांना स्टायपेंड या योजनेच्या माध्यमातून दिली जाणार आहे. तो 6 महिन्यात किती रुपये भेटत आहे? 60,000. तर डिग्री झाल्यानंतर असे या योजनेमध्ये काम केलेलं असतं आणि तुम्ही अनुभव असणार म्हणून तुम्हाला प्राधान्य या योजनेच्या माध्यमातून तिथे दिलं जाणार आहे. सो याची प्रोसेस कशी इम्प्लिमेंट केली जाणार आहे, टेक्निकल गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. तुमच्याकडे मोबाईल असेल किंवा काही असेल नोट डाऊन करायला तर तुम्ही नोट डाऊन करू शकता. तर पहिली गोष्ट, या योजनेच्या बेनिफिशियर किंवा बेनिफिशियरी ठरण्यासाठी तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे कशावर होणार आहे? तर गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे rozgar.mahaswayam.gov.in. तर या वेबसाईटवर ऍज अ विद्यार्थी म्हणून तुमचं रजिस्ट्रेशन असणं तिथे गरजेचं आहे. या वेबसाईटला तुमचं रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला एक युनिक आय डी तिथे दिला जातो आणि त्या युनिक आय डीच्या माध्यमातून ज्या आस्थापना आहेत त्या तुमचं सिलेक्शन करतात. आता सेकंड प्रोसेस पण अशी आहे, अकाउंट ओपन होतं. अकाउंट ओपन झाल्यानंतर तुमचा युजर आय डी पासवर्ड क्रिएट होतो. युजर आय डी पासवर्ड टाकल्यानंतर तुमचं अकाउंट त्या वेबसाईटवर ओपन होतं आणि तिथे एक ऑप्शन आहे CMKPY, म्हणजे या योजनेच्या ट्रेनिंग सर्चचं ऑप्शन आहे. तुमचा जिल्हा, तुमचा तालुका किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जेवढ्या व्हॅकन्सी आहेत तेवढ्या त्या पोर्टलवर तुम्हाला दिसतात. तुमचं युजर आय डी पासवर्ड क्रिएट झाल्यानंतर तुमची प्रोफाईल तुम्हाला अपडेट करायची पूर्ण आणि तुमच्या तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या जेवढ्याही व्हॅकन्सी दिसत आहेत त्या प्रत्येक व्हॅकन्सीला तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुमचा लॉग इन मधून. जेव्हा तुम्ही त्या वेबसाईटमध्ये तुमचा लॉग इन मधून त्या जागेला अप्लाय करता तर त्यावेळेस त्या डिपार्टमेंटला तुमचं ऍप्लिकेशन आलंय म्हणून त्या डिपार्टमेंटला कळतं आणि मग ते डिपार्टमेंट तुम्हाला शॉर्टलिस्ट करतात, कॉल करतात, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि या योजनेचं सिलेक्शन तुमचं त्या प्रोसेसमध्ये केलं जातं. सो पूर्णपणे टेक्निकल ही प्रोसेस आहे. यात आता वेबसाईट जसं लाडक्या बहिणींची वेबसाईट डाऊन झाली ती ओपन होत नाही किंवा ऍप्लिकेशन पण ओपन होत नाही, तर याच्यावर पण संपूर्ण महाराष्ट्रातनं लोड आहे. यासाठी एक ऑफलाईनची सुविधा सुद्धा प्रत्येक त्या डिपार्टमेंटला आपण दिलेली आहे, पण त्यासाठी तुमच्याकडे तो युनिक रजिस्ट्रेशन आय डी असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं अगोदर रजिस्ट्रेशन या प्रोसेसवर होणं गरजेचं आहे. इथे बसलेल्यांपैकी किती लोक स्कॉलरशिपचा फॉर्म भरतात? स्कॉलरशिपचा कधी वेबसाईट ओपन होते स्कॉलरशिपची? मोस्ट ऑफ रात्री 12 नंतरच मॅक्झिमम लोकांनी स्कॉलरशिपचा फॉर्म भरला असेल, 10 नंतर, रात्री 12 नंतर, कारण दिवसाची वेबसाईट ओपन होत नाही झाली. तर रात्री तुम्हाला बसून रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. तुमचा आधार नंबरने याच्यावर रजिस्ट्रेशन होतं. rozgar.mahaswayam.gov.in ही वेबसाईट आधारच्या वेबसाईटला लिंक आहे, त्यामुळे तुमच्या आधारवर जशा स्पेलिंग आहेत, जशा डिटेल्स आहेत तशा तुम्हाला भरायच्या आहेत आणि त्या आधारच्या डिटेल्सने तुमचा त्या पोर्टलवर रजिस्ट्रेशन होतं आणि तो युनिक रजिस्ट्रेशन आय डी तुमचा क्रिएट होतो. शॉर्टलिस्ट करते, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि तुम्हाला जॉईनिंग दिले जाते. आता जॉईनिंग दिल्यानंतर तो जो तुमचा युनिक आय डी आहे त्या युनिक आय डीनेच तुमच्या अकाउंटला पेमेंट केलं जाणार आहे. ठीक आहे, इथे त्या आस्थापनेकडून किंवा कुठल्याही कंपनीकडनं तुम्हाला पेमेंट दिलं जाणार नाही. जे पेमेंट येणार आहे ते डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्टली तुमच्या अकाउंटमध्ये ते पेमेंट दिलं जाणार आहे. पण यासाठी तुमची प्रेझेंटी
ही 20 दिवस त्या आस्थापनामध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या आस्थापनेला जॉईन कराल, ज्या कंपनीच्या डिपार्टमेंटला जॉईन कराल, तिथे एक रजिस्ट्रेशन तुमचं मेंटेन केलं जाईल. त्या रजिस्ट्रेशनमध्ये रोज तुम्हाला येऊन साईन करायची, ती आस्थापनाने कामं तुम्हाला देतील, इंटर्नशिपसाठी जे ते कामं तुम्हाला करायची आहे, आणि त्याचं एक व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे प्रेझेंटली अपलोड केले जाईल पोर्टलवर, आणि प्रेझेंटली व्हेरीफाय झाल्यानंतर तुमचा डायरेक्टली अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहे. इथे कोणालाही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही किंवा कुठल्याही कंपनीकडनं हे होणार नाही, डायरेक्ट डिपार्टमेंटकडनं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे हे दिले जाणार आहे. त्यामुळे बाहेर कुठल्याही चुकीची जर माहिती असेल तर त्याला बळी पडू नका, हे टोटली फ्री आहे. आणि कोणालाही काही शंका असेल तर जळगाव ऑफिस आहे, तर तिथे तुम्ही भेट करू शकता किंवा आमची वेबसाईट आहे, तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथे संपूर्ण डिटेल्स या योजनेच्या दिलेल्या आहेत. आता योजनेचे बेनिफिशियरी होण्यासाठी तुमचं एज्युकेशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही शिक्षण जर घेत असाल तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटते, बरोबर. ती स्कॉलरशिप डीबीटीच्या माध्यमातूनच येते तुमच्या अकाउंटला, आणि या योजनेचा बेनिफिट सुद्धा डीबीटीच्या माध्यमातूनच तुमच्या अकाउंटला येणार आहे. पण आता ज्यांचं एज्युकेशन चालू आहे आणि जे काही महिन्याने किंवा वर्षाने जे डिग्री कम्प्लीट करतील, 12वी करतील किंवा ITI डिप्लोमा कम्प्लीट करतील, तर ते तरीही ते या योजनेचा बेनिफिट येणाऱ्या काळामध्ये घेऊ शकणार आहे. जसं तुमचं क्वालिफिकेशन कम्प्लीट होतं तर वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करायचं आहे. तुमची प्रोफाईल तर तुम्ही आताच क्रिएट करून घ्या, ठीक आहे. प्रोफाईल क्रिएट करण्यासाठी एज्युकेशन कम्प्लीट पाहिजे अशी अट नाही. तुम्ही 10वीमध्येही कम्प्लीट करू शकतात, 12वीतही करू शकतात. आज एकूण संध्याकाळी गेले तरी तुम्ही ती प्रोफाईल तुमची अपडेट करू शकतात. तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. आणि जशी तुमची डिग्री एज्युकेशन कम्प्लीट होतं त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय झाल्यानंतर ते तुम्हाला कॉल करून त्या योजनेसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवतो. इथपर्यंत कोणाला काही शंका? प्रोसेस आउट द जोश नाहीये सर. बघा, संयम जर असला तर कुठल्याही गोष्टीत आणि आयुष्यात कुठलेही जे टार्गेट आहे ते तुमचं तुम्ही अचीव करू शकता. तुम्ही इथे संयमाने या सगळ्या गोष्टी शिकून घेतात. एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यात फायनान्शियल बेनिफिट आहेत तुमचे. घरी जर गेलात, मी घरी झोपून राहील आणि आई वडिलांना सांगा मला महिन्याला 10,000 द्यायचे, मी घरी खाऊन पिऊन झोपून राहील, पाठीवर शाबासके भेटणार आहे का पाठीच्या खाली शाबासके भेटणार आहे. सो प्रत्येकाने या योजनेसाठी कसे तुम्ही बेनिफिशियरी ठरू शकता हा एक बेसिक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. आणि ही योजना गव्हर्नमेंटची आहे, तिचे बेनिफिशियरी तुम्ही कसे ठराल, आणि जेणेकरून फायनान्शियल जे बर्डन आहे तुमच्या फॅमिलीमधलं, आज तुम्ही शिक्षण घेताय, त्याचं स्कॉलरशिपसाठी असेल, त्याच्या ॲडमिशनसाठी असेल, तुमच्या ट्युशनसाठी असेल, जो काही पैसा तुम्हाला लागतोय हा पैसा जास्तीत जास्त किंवा कसा तुम्ही तुमच्या खर्चांचा कमी करू शकतात, आणि या योजनेतनं त्यांना बेनिफिट कसा तुमच्या पैशांना देऊ शकतात, हा मेन उद्देश यातनं लक्षात घ्या. या संपूर्ण सेशनमधनं लक्षात घ्या. टेक्निकल काही अडचण आल्यास शाळेचे काही शिक्षक असतील त्यांना मी टेक्निकल मार्गदर्शन यांचं करूनच देईल, ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. जर इथे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले तर तुम्ही आमच्या ऑफिसला येऊ शकता, तिथेही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यात येतील. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.